हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 5 याच्यातील पुढचा भाग पाहणार आहोत. या भागात आपण एक छोटीशी कविता आहे ट्रेन्स आगगाडी ही पाहणार आहोत. ओवर द माउंटन्स, तुम्हाला दिसतं त्या कवितेमध्येच माउंटन्स. मग कुठून आली आहे ती बघा, तिकडे दिसते आपल्याला पटरी टाकलेली. मग काय म्हटले त्यांनी, ओवर द माउंटन्स, पर्वतांमधून येते आहे. ओवर द प्लेन्स, इथे दिसते तुम्हाला प्लेन जागा, मैदान. मग कशावरनं आली, मैदानावरनं आली. ओवर द रिवर्स, नदीवरनं आली. हिअर कम द ट्रेन्स, आता इथे पोचलेली आहे. अशी करत करत ती कोणत्याही जागेवरनं, मग तुमचं पर्वत असेल पर्वतावरनं तिने मार्ग काढलेला आहे, मैदानावरनं धावत आलेली आहे, नदीवरनं धावत आलेली आहे. मग ती काय करते, कॅरिंग पॅसेंजर्स, तिच्या आतमध्ये कोण बसलेलं आहे तर यात्रेकरू बसले आहेत. पॅसेंजर्स म्हणजे यात्रेकरू. कॅरिंग मेल, मग त्याच्यामध्ये आणखीनही काही गोष्टी आहेत, आणखीनही ती काहीतरी घेऊन चाललेली आहे, मेल घेऊन चाललेली आहे. मेल म्हणजे टपाल. पूर्वीच्या काळी आपण पत्र लिहायचो, मनी ऑर्डर्स पाठवायचो, आता हे प्रमाण फार आपल्याला कमी दिसतं आहे, पण पूर्वीच्या काळी हे जे काही लिहिलेलं असायचं, हे जे काही असायचं, ते ह्याच गाडींमधून टाकून त्या त्या गावापर्यंत, त्या त्या मोठ्या शहरापर्यंत पोचवलं जायचं. मग त्या मेलमध्ये आणखीनही काही गोष्टी असायच्या, त्या कोणत्या ते सांगतात ते, ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स इन विदाउट फेल. काय घेऊन ती यायची, प्रेशियस लोड्स. ह्याच्या पूर्वीच्या काळी चिठ्ठ्या लिहिल्या जायच्या, पत्रं लिहिली जायची, ती लोकांसाठी खूप मौल्यवान असायची. तसंच त्या मौल्यवान गोष्टीसुद्धा ह्या ट्रेनमधनं घेऊन जाता येतात. मालगाडी जी असते त्याच्यामध्ये हेवी लोड्स असतात तो घेऊन जाता येतो, पण ह्याच्या ट्रेन्स असतात त्याच्यामधूनही काही व्हॅल्युएबल वस्तू ज्या आहेत त्या आपण एकीकडनं दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. कसं तरी सांगितलं ते घेऊन येतात, कसं, इन विदाउट फेल, न विसरता. एकदा का तुम्ही त्याच्यामध्ये तो व्यवस्थित ॲड्रेस लिहिलेला असेल आणि तुम्ही नेऊन ते सगळा पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलं वेळेवरती, त्या हिशोबाने जर का तुम्ही जमा केलं असत तर ती विदाउट फेल, न विसरता, तुमच्या सगळ्या गोष्टी घेऊन जाते. थाउजंड्स ऑफ फ्राईट कार्ड्स, किती येतात त्याच्यावरनं, थाउजंड्स ऑफ फ्राईट कार्ड्स, अशा हजारो गाड्या त्याच्यावरून चालतात. ऑल रशिंग ऑन, कशा असतात, रशिंग ऑन, धावत असतात. थ्रू डे अँड डार्कनेस, कसं, दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा. थ्रू डस्ट अँड डॉन, जेव्हा संध्याकाळ असते तेव्हासुद्धा, जेव्हा पहाट असते तेव्हासुद्धा. डस्टचा अर्थ त्या पद्धतीने दिलेला आहे सायंकाळ किंवा दिवे लागण्याची वेळ. आपण जेव्हा म्हणतो 7 वाजता, 6:30, 6:45, 7, ती जी वेळ आहे तिला आपण सायंकाळ असं म्हणतो, तिला इंग्रजीमध्ये डस्ट म्हणतात. पुढचा शब्द आहे डॉन, म्हणजे पहाट, उषाकाळ, सकाळच्या वेळेला 4 वाजता, 5 वाजता, ती जी वेळ आहे तिला आपण डॉन असं म्हणतो. ओवर द माउंटन्स, माउंटन्सच्या जवळनं, पर्वताजवळनं, पर्वतावरनं. ओवर द प्लेन्स, मैदानावरनं. ओवर द रिवर्स, नदीवरनं. हिअर कम द ट्रेन्स, म्हणजे आपण जेव्हा गावाला येतो तेव्हा आपण काय म्हणतो, पर्वतावरनं आली माझी गाडी, माझी गाडी मैदानावरनं आली, माझी गाडी नदीवरनं आली, आणि आता कुठे पोचली आहे तर त्या विशिष्ट गावाला, त्या विशिष्ट शहराला ती पोचलेली आहे. तर ह्या कवितेसाठी आपला पहिला प्रश्न होता, लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाईड, ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. आता सेकंड क्वेश्चन आहे आपला, फाईंड अँड लेबल द फॉलोईंग इन द पिक्चर,
खाली ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला तिकडे लिहून दाखवायच्या आहेत. त्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. काय काय दाखवायचं आहे? माउंटन. तुम्हाला मिळाला का हो माउंटन? हा बघा, हा बघा, हा बघा, तिकडे लिहा शब्द माउंटन, एम ओ यू एन टी ए आय एन. पुढे प्लेन, हा भाग बघा, प्लेन आहे इथे लिहा. हा थोडासा माउंटनसारखाच भाग आहे, थोडासा नेहमीपेक्षाचा उंचवटा दिसतो आहे. रिवर, ही बघा रिवर, लिहा इथे रिवर. त्याच्यानंतर पुढचं आहे बँक. बँक म्हणजे आपण ज्यामध्ये पैसे जाऊन भरतो ती बँक नाही, तर हा जो आहे याला बँक म्हणायचं. आपण इथे नाव देऊया किंवा इथे नाव देऊया, मला वाटतं आपण इथे नाव देण्यापेक्षा इथे नाव देऊया. ठीक आहे. पुढे ब्रिज, हा ब्रिज आहे. हा इथे पुन्हा परत सरळ भागावरतीच तो जो लोहमार्ग आहे तो टाकलेला आहे. हा ब्रिज आहे, याला नाव द्यायचं आहे आपल्याला. मग आपण इथून असं हे करून इथे ब्रिज असं नाव लिहून ठेवूया. त्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची सूचना, आत्ता ह्यावर्षी की तुम्हाला असे प्रश्न येणार नाहीत, पण तरीसुद्धा नावं वाचण्याचा आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा. कविता जी लिहिली जाते त्याचा जो असतो त्याला आपण मराठीत कवी म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण पोएट म्हणतो. तर हा जो पोएट आहे त्याचं नाव आहे जेम्स एस टिपेट.